आरक्षणाचा प्रश्न उपस्थित करीत असताना स्वतःचे अपयश लपवण्यासाठी बेकायदेशीरपणे भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने जोडेमार आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना युवा मोर्चाचे अध्यक्ष माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी म्हणाले, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा दडपण्यासाठीच महाविकास आघाडीच्या सरकारने भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केले आहे. 12 आमदारांवर केलेली निलंबनाची कारवाई ही अत्यंत चुकीची व तालिबानी पद्धतीची आहे. लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करीत असल्याचेही धीरज सूर्यवंशी म्हणाले. चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात भारतीय जनता पार्टीच्या सर्वच आमदारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षण असेल, महाराष्ट्र मराठा समाजाचं आरक्षण असेल, शेतकऱ्यांची आत्महत्या असतील, महिलांवरील अत्याचार असतील, या सर्व विषयांधरून विधानसभेत सभापती महोदय उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री सर्वच त्यांच्या मंत्र्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता एक खोटी स्टोरी तयार करून भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमदारांचं बळ कसं, संख्याबळ कसं कमी करता येईल हे सर्व ध्यानात धरून एखादा ठरल्याप्रमाणे कट रचून भारतीय जनता पार्टीचे 12 आमदार शिवीगाळी केले म्हणून निलंबित केले, अत्यंत चुकीची कारवाई ठाकरे सरकारनं आमच्या 12 आमदारांवर केलेली आहे. आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे 106 जरी आमदार आमचे सर्वांना जरी निलंबित केलं तर भारतीय जनता पार्टी कदापि स्वस्थ बसणार नाही. आणि त्यांची आज परिस्थिती म्हणून सर्व आमदारांनी आमच्या विधानभवनाच्या बाहेर प्रतिरूप महासभा घेतली, त्यांची मीटिंग घेतली आणि त्या सर्व गोष्टींचा त्यांनी निषेध केला. आणि आम्ही आज सांगली शहराच्या वतीनं आम्ही सर्वजण सांगलीमध्ये या सर्व गोष्टींचा निषेध व्यक्त केला, जोडोमारो आंदोलन या गोष्टीने केलेला आहे. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ॲडव्होकेट स्वाती शिंदे म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकार हे वसुली सरकार आहे, तसेच हे सरकार भ्रष्ट व नाकर्ते आहे. सरकारची लायकी त्यांना जोडे मारून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिली आहे. 1 वर्षासाठी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केले आहे. ओबीसी मराठा आरक्षण घालवण्यास हे महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे, यासाठी त्यांचा नाकर्तेपणाच कारणीभूत आहे. आमदारांचे केलेले निलंबन बेकायदेशीर आहे, लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न आहे. सर्व प्रश्न हाताळण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलंय. स्वतःचे अपयश लपवण्यासाठीच भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केले असेही त्या म्हणाल्या. काल महाराष्ट्रामध्ये जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीचे 12 आमदार हे निलंबित केले, बेकायदेशीरपणे निलंबित केलेले आहेत. आणि त्याचा निषेध म्हणून सांगलीमध्ये आमच्या महिला मोर्चा, युवा मोर्चा, ओबीसी मोर्चा सर्व पदाधिकाऱ्यांनी आज त्याचा निषेध केलेला आहे. आणि हा निषेध साधासुद्धा नाही तर जोडे दाखवून आणि जोडे मारून हा आंदोलन केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले लोक तुम्हाला जोडे मारतील. कारण का, या ठिकाणी मी तुम्हाला सांगते, आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, महिलांच्यावर अत्याचार होतो आहे. इकडे मराठा आरक्षण तुम्ही घालवलेलं आहे, दुसरीकडे ओबीसी आरक्षण तुम्ही घालवलेलं आहे. आणि तुमचा नाकर्तेपणा, तुम्ही जी फसवणूक केलेली आहे आणि तुम्ही जे अपयशी ठरलेला आहात ते दाखवण्यासाठी आमचे आमदार प्रयत्न करत असताना तुम्ही खोटं रचून नियोजन पद्धतीनं तुम्ही त्यांना निलंबित केलेलं आहे. त्याचा मी तीव्र शब्दात आज निषेध करते. आणि येणाऱ्या काळामध्ये कितीही तुम्ही आमचं निलंबन करा, आमचा गळा दाबा, गळचेपी करा, परंतु आम्ही स्वस्थ बसणार नाही. भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावर उतरतील आणि ईट का जबाब पत्थर से दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असं या ठिकाणी मी सांगू इच्छिते. याप्रसंगी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमर पडळकर, किरण भोसले, नगरसेविका भारती दिगडे, वैशाली पाटील, स्मिता पवार, रेखा पवार, नगरसेविका उर्मिला बेलवलकर, महिला व बालविक कल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे पाटील, नगरसेविका कल्पना कोळेकर, नगरसेवक संजय कुलकर्णी, नगरसेवक संजय अमगर, रघु सरगर, ज्योती कांबळे, वैशाली शेळके, राहुल माने, राहुल मदने, अमित कडदे, संजय कोटगोंड, रमेश आरबाडे, प्रसाद वाळकुंडे, प्रथमेश वैद्य, प्रियानंद कांबळे, अनिकेत खिलारे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.